नमस्कार। नगर प्राथमिक शिक्षण समिति सूरत संचालित मराठी शाळा आपले हार्दिक स्वागत करीत आहे। जय जय गरवी गुजरात विद्यार्थी मित्रांनो, आता आपण स्वाध्याय 6.4 वर आधारित काही समज मिळवणारे खूप महत्त्वाचे नियम आहेत, व्यवस्थित लक्ष द्या। तर तुम्हाला हा जो पुढचा स्वाध्याय 6.4 तो व्यवस्थित आहे। तर मग आपल्याला अगोदरपासून माहिती आहे, ज्या त्रिकोणाच्या तिन्ही बाजू समान असतात त्या त्रिकोणाला आपण समभुज त्रिकोण म्हणतात। तिघ बाजू समान असतील, बरोबर, तिघ बाजू समान असतील त्याला आपण समभुज समबाजू त्रिकोण म्हणतो। म्हणून त्याच्यावरून पहा, सर्व बाजू समान असतात म्हणून त्या त्रिकोणाचे सर्व कोन ती माप समान असतात, बरोबर। याचे जे बाजू आहेत, बाजू ए बी बरोबर बी सी बरोबर सी ए किंवा ए सी, हे सर्व समान आहे म्हणून सर्व कोन समान असतात। हा कोन ए, कोन बी आणि कोन सी यांची माप पण कशी असतील, समान असतील, म्हणून प्रत्येक कोणाचं माप 60 येईल। आता तुम्ही म्हणाल, सर 60 कसं काय येईल? आपल्याला माहिती आहे त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज किती होते, 180, आणि तीन कोण समान आहेत म्हणजे भागाकारमध्ये किती करायचा, 3 × 3 = 18 म्हणजे किती आलं, 60। मग सर्व कोणांची माप समान येतील, 60 अंश 60 अंश आणि 60 अंश याप्रमाणे। म्हणून हा जो नियम आहे तो लक्ष ठेवायचा की त्रिकोणाचे सर्व बाजू समान असतील तर त्याचे सर्व कोण कसे असतील, समान। त्यानंतर दुसरा महत्त्वाचा नियम आहे समद्विभुज त्रिकोण विषयी। समद्विभुज ज्याच्या दोन भुजा, बरोबर, ज्याच्या दोन भुजा, भुजा म्हणजे बाजू, समान असतात त्याला आपण समद्विभुज त्रिकोण म्हणतो। ज्याच्या दोन बाजू समान असतील त्याला आपण समद्विभुज त्रिकोण म्हणतो। आता याच्या किती बाजू समान आहेत, दोन, लक्षात घ्या, याच्या दोन बाजू समान आहेत। मग ही जी बाजू आहे याच्या समोरचा कोण झाला, वाय, एक्स वाय, एक्स वायच्या समोरची बाजू झाली ही, बरोबर। नंतर एक्स वाय, ही एक्स वाय याच्या समोरचा कोण झाला, हा, म्हणजे ही बाजू समोरचा कोण हा आणि या बाजू समोरचा कोण हा, ह्या दोन्ही समान असतील, बरोबर। मग त्याचं माप नक्की करण्यासाठी आपल्याला एका कोणाचं माप माहिती पाहिजे, तरच आपण त्या ठिकाणी समान कोणांचं माप शोधू शकतो। एकाचं माप माहिती असेल तर 180 मधून त्याला वजा करायचं आणि हे दोन समान म्हणजे अर्धे अर्धे करून टाकायचे। म्हणून या ठिकाणी लिहिलंय की समान बाजू एक्स वाय बरोबर एक्स झेड, एक्स वाय बरोबर एक्स झेड म्हणजे ते दोघं समान आहेत, म्हणून त्याद्वारा कोण वाय आणि कोण झेड काय आहे, समान आहे। याप्रमाणे आपल्याला एवढं लक्षात ठेवायचंय की समान बाजूचा समोरचा कोण समान असतात, बरोबर। याप्रमाणे आता खूपच महत्त्वाचं म्हणजे हा नियम आणि हा आता जो पुढचा नियम आहे तो ज्याच्यावर आधारित स्वाध्याय। त्रिकोणाच्या कोणत्याही दोन बाजूंची बेरीज तिसऱ्या बाजूपेक्षा जास्त असते, कोणताही त्रिकोण घ्या, त्याचे जी कोणतेही दोन बाजूंची जर बेरीज केली तर तिसऱ्या बाजूपेक्षा ही बेरीज जास्त यायला पाहिजे। हा नियम लक्षात ठेवायचा आहे की दोन बाजूंची बेरीज केली ती जास्तच असेल तिसऱ्या बाजूपेक्षा, बरोबर। जसं आपण उदाहरण तर घेतलेलं जे या ठिकाणी आपण एक त्रिकोण घेतला, आता या त्रिकोणामध्ये आपल्याला वेगवेगळे माप घेऊन जर आपण केलं 2, 3 आणि 5, मग लहान मापांची पहिली बेरीज करायची, दोघ माप यांची बेरीज होते 5, तर या ठिकाणी हा त्रिकोण बनू शकत नाही, समान येते माप, दोघांची बेरीज समान येते म्हणून त्या ठिकाणी त्रिकोण बनणार नाही। मग या ठिकाणी एक माप जर वाढलेलं असेल, बरोबर, आता समजा 3 आणि 5 याची बेरीज केली आपण, किती येते, 7,
सात हा पाच पेक्षा कसा आहे मोठा आहे, म्हणजे त्यावेळेस त्रिकोणाची रचना होईल। म्हणून या ठिकाणी नियम बनत असतो, जर दोन बाजूंची बेरीज तिसऱ्या बाजूपेक्षा कमी असेल तेव्हा त्रिकोणाची रचना होत नाही। लक्षात घ्या की ही जर बेरीज, दोन बाजूंची बेरीज आपण या ठिकाणी केली की तीन अधिक चार ही बेरीज याच्यापेक्षा काय झाली जास्त झाली तेव्हा त्रिकोणाची रचना होऊ शकते। आपण उदाहरण घेतलं की शक्य आहे का, आपण नक्की करायचं। मग पहिले लहान माप घ्यायचं, जसं लहान माप मध्ये या ठिकाणी आहे चार अधिक पाच बरोबर, नंतर इकडे आहे दहा। आता चार अधिक पाच याच्यामध्ये एक मोठं माप काय झालं दहा माप, कारण की यांची बेरीज नऊ होते आणि इथं आहे तिसरी बाजू दहा, म्हणजे त्रिकोण या ठिकाणी शक्य नाही। दोघं लहान बाजू घेतले तर मोठ्या बाजूच्या पेक्षा जास्त माप भेटत नाही म्हणून त्रिकोण शक्य नाही। आता इकडे दोन लहान बाजू कोणत्या आहेत चार अधिक अजून कोणती बाकी बाजू आहे पाच आणि तिसरी बाजू काय आहे सहा। लहान बाजूंचं माप आपण घेतलं, मोठ्या बाजूचं माप घेतलं तर आपल्याला मोठी संख्या भेटणार आहे, पण लहान बाजूंची जर आपण बेरीज केली तर बेरीज येते आहे नऊ आणि इथं आहे सहा, म्हणजे या ठिकाणी बेरीज काय येते जास्त येते म्हणजे त्रिकोण शक्य आहे बरोबर। याप्रमाणे जर बेरीज कमी आली, दोन बाजूंची बेरीज कमी आली तर त्यावेळेस त्रिकोण शक्य होत नाही, बेरीज जास्त यायला पाहिजे तरच त्रिकोणाची रचना होऊ शकते। याप्रमाणे आपल्याला हे जे नियम आहेत ते लक्षात ठेवायचे आहेत आणि त्यावर आधारित स्वाध्याय किंवा कोणताही प्रश्न आला तर आपण त्याला व्यवस्थित सोडवू शकतो बरोबर। एक वेळ पुन्हा बोलतोय की त्रिकोणाच्या दोन बाजूंची बेरीज तिसऱ्या बाजूपेक्षा नेहमी जास्त असते बरोबर। तर या प्रकारचा हा नियम आहे, व्यवस्थित वहीमध्ये लिहून घ्या आणि विद्यार्थ्यांना लक्षात घ्या, तुम्हाला जे पण शिकवलं जातं आहे तर त्या आकृत्या पेन्सिल आणि पट्टीच्या मदतीनेच काढायचं आहे तुम्हाला बरोबर, लिहून घ्यायचं आहे। आभार। विषयाचे व्हिडिओ पाहण्यासाठी यूट्यूबवर सर्च करा फ्युचर एज्युकेशन किंवा दीपक सोनवणे सर आणि चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला व्हिडिओ पाहायला मिळतील।